माझा हिंदुस्तान, आवाज सामान्य जनतेचा। नमस्कार, गरजा हिंदुस्तान परिवाराकडून पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। मित्रांनो, आपण पत्रकार म्हणून सगळ्या गावची ध्वनी देतो, कुणाला शिक्षणासाठी, कुणाला खेळासाठी, कुणाला दवाखान्यासाठी मदत मिळवून देतो। समाजातील अनेक संकटांना, दुःखांना व अडीअडचणींना आपण आपल्या छातीवर निर्भीडपणे घेतो। जणू ते संकटच आपले आहे, आपल्यावरच आले आहे अशा भूमिकेत हे काम करत असतो। पत्रकार मानवाच्या सामाजिक बांधिलकीतून समाजातील हजारो लोकांना मदत झाली आहे, त्यांची संकटे, त्यांचे प्रश्न निकालात निघाले आहेत। हजारो लोकांना पत्रकार मानवाने न्याय मिळवून दिला आहे, याला आपोआप फक्त एकच घटक, तो म्हणजे स्वतः पत्रकार। पत्रकारांच्या संकटासाठी, अडीअडचणींसाठी कुणी भांडायला पुढे येत नाही, कुणी आवाज उठवायला येत नाही, मदत करायला येत नाही। आपणही आपल्या पत्रकार मानवासाठी पुढे होत नाही, कारण त्यांचे बॅनर, त्यांची संघटना, त्यांचे गट वेगळे असतात। सगळ्यांचे दुखणे वाटणारा पत्रकार मात्र एकाकी असतो। त्यांची कणव कुणालाच येत नाही। आपली कणव इतर कुणाला नाही आली तर राहू द्या, किमान आपल्याला तरी येऊ द्या। एक पत्रकार म्हणून प्रत्येक पत्रकार मानवाच्या पाठीशी राहूया। कुणाचा कुठला बॅनर आहे, दैनिक आहे, साप्ताहिक आहे की न्यूज चॅनल आहे, यापेक्षा तो पत्रकार आहे इतकेच महत्त्वाचे आहे। कारण सरणावर गेल्यावर आपल्या देहाला लपेटणाऱ्या आगीच्या ज्वाळा आपल्याला भाऊ तुझा बॅनर कुठला आहे असे विचारत नाही। तू मोठा पत्रकार आहेस, तुझा बॅनर मोठा आहे म्हणून मी तुला जाळणार नाही असंही म्हणत नाही। तिथे प्रत्येकाची राखच होते। मग कशासाठी हे गटतट? भविष्यात आपल्यावर वाईट वेळ आली, कठीण प्रसंग आला, आपल्या वाट्याला गरिबी आली असे वाटू नये। आपला बाप पत्रकार होता याची त्याला लाज वाटू नये, खंत वाटू नये। त्याने अभिमानाने सांगावे की होय, माझा बाप पत्रकार होता। माझे वडील गेल्यानंतर त्यांच्या पत्रकार मित्रांनी आम्हाला आधार दिला, ताकद दिली। पत्रकार बांधवाने आमचं बाप पण निभावलं हे त्याने गर्वाने सांगावे। आपला बाप, बाहू, मुलगा किंवा नवरा पत्रकार असल्याचा अभिमान अख्या कुटुंबाला वाटेल अशी स्थिती निर्माण करूया। सगळ्या गावासाठी, दुनियेसाठी धावणारे आपणच आहोत, मग थोडा आपल्या पत्रकार बांधवांसाठीही धावूया। आपल्या प्रत्येक पत्रकार मित्रांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहूया। कुठल्याही पत्रकार मित्राचे कुटुंब उघड्यावर पडणार नाही याची काळजी घेऊया। तुम्ही कुठल्याही दैनिकाचे, साप्ताहिकाचे, संघटनेचे, गटाचे किंवा गावाचे असा, पण पत्रकार बंधूंसाठी पुढे येणे आपली जबाबदारी आहे। नाहीतर पत्रकार होण्याचे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात येण्याचे भविष्यात कोणीही धाडस करणार नाही। मग चला तर पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया। पत्रकारिता आणि पत्रकारितेवरचा विश्वास अधिक बळकट करूया। पत्रकार असल्याचा स्वाभिमान बाळगूया। गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।